आता आपण मधुमेहामुळे झालेल्या पेशंटना काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे किंवा ते मॅनेज कसं केलं पाहिजे याचा विचार करणार आहोत. पहिलं महत्त्वाचं म्हणजे आपण मधुमेह म्हणजे काय, मधुमेहामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स काय, मधुमेहाची लक्षणं काय याचा ज्ञान करून घेणं आवश्यक आहे. दुसरं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे आपला जीवन क्रिया असतं ते खाणं पिणं, आहार विहार ज्याला म्हणतो आपण, व्यायाम ह्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आहारामध्ये काय काय घ्यायचं हे सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टर सांगू शकतात. व्यायाम हा नेहमी केलाच पाहिजे, कमीत कमी 35 ते 40 मिनिटं रोज व्यायाम केला पाहिजे. त्याच्यानंतर तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे तंबाखू खाणे, गुटखा खाणे किंवा सिगरेट बिडी ओढणे हे बंद केलं पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं ट्रीटमेंट म्हणजे गोळ्या औषधं हे डॉक्टर देतात ते घेणं. आणि चौथं ट्रीटमेंट म्हणजे इन्सुलिन. यापैकी पहिले दोन महत्त्वाचं असतं की लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये डायट घेणे, व्यायाम करणे हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्याबरोबर व्यसनं सोडणं हेही महत्त्वाचं असतं.